नागराज मंजुळे, फँड्री, सैराट, झुंड असे एकाहून एक उत्तम सिनेमे देणारे दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे। नागराज यांचा जन्म 24 ऑगस्ट 1978 रोजी झाला। जेऊर हे सोलापूर जिल्ह्यातील गाव त्यांचं जन्मगाव। घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांचं बालपण अत्यंत अडचणीत गेलं। शाळेचा त्यांना अगदी सुरुवातीपासूनच तिटकारा होता। छडी वाजे छमछम, विद्या येई घमघम या गीतामुळे अनेक विद्यार्थ्यांचं वर्षानुवर्ष नुकसान झाल्याचं ते म्हणतात। शिक्षणाने प्रेरित न करता मनात भीतीच जास्त निर्माण केली, त्यामुळे शिक्षणातला त्यांचा रस गेला। शालेय जीवनात असताना त्यांचं मन उनाडक्या करण्यात अधिक रमायचं। त्यांना व्हिडिओ पार्लरमध्ये चित्रपट बघण्याचं प्रचंड आकर्षण होतं, त्यामुळे ते शाळाही बुडवायचे। कॅरम, चेस, बास्केटबॉल, क्रिकेट या खेळांमध्ये ते प्रवीण होते। रांगोळी, चित्र काढणं याची त्यांना आवड होती। गणिताच्या भीतीमुळे ते गणितात खूपच कच्चे होते। 10वीत ते 2 नापास झालेत। नापास असतानाच्या काळात त्यांच्या ओळखीतल्या एका व्यक्तीकडून त्यांनी एक पुस्तक आणलं आणि त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली। त्यांना वाचनाची गोडी लागली आणि मग त्यांनी उत्तमोत्तम लेखक वाचून काढले। महात्मा फुले यांच्या साहित्याने त्यांना प्रभावित केलं। पुणे विद्यापीठातून त्यांनी मराठी साहित्यात MA केलं, तर अहमदनगरच्या न्यू आर्ट, सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमधून त्यांनी मास्कॉममध्ये शिक्षण घेतलंय। शिक्षणादरम्यान त्यांनी अनेक कामं केली। कधी वॉचमन म्हणून राहिले तर कधी इस्त्रीही केली। माणसाला कोणत्याही कामाची लाज नसावी असं ते म्हणतात। चित्रपट हा त्यांच्या लहानपणापासून आवडीचा विषय। मास्कॉमला प्रवेश घेतल्यानंतर जागतिक सिनेमाची त्यांना ओळख झाली। तिथेच अभ्यासक्रमाचा विषय म्हणून त्यांनी पिस्तुल्या ही शॉर्ट फिल्म तयार केली। विद्येविना मती गेली या फुल्यांच्या विचारांवर आधारित लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला। जातीभेदाचे चटके लहानपणापासूनच सोसत आल्याने आपलीच गोष्ट सांगावी असं त्यांनी ठरवलं आणि मग फँड्री हा पूर्ण लांबीचा पहिला सिनेमा केला। जगभरातल्या वेगवेगळ्या महोत्सवांमध्ये हा सिनेमा दाखवला गेला। काही विद्यापीठांमध्ये हा सिनेमा अभ्यासक्रमातही आहे। माणसासारखं वागा या विचारावर त्यांचा विश्वास आहे। या सिनेमासाठी त्यांना दिग्दर्शनाचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला। शिवाय सिनेमाला प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी डोक्यावर घेतलं। 2016 त्यांचा माइलस्टोन सिनेमा आला, सैराट। सैराट सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत इतिहास रचला। 100 कोटींपेक्षाही अधिक व्यवसाय सिनेमाने केला। आजवर हा विक्रम अबाधित आहे। यातली गाणीही खूपच गाजली। खेडोपाडी, गल्लो गल्ली, सैराटचंच नाव, इतकं या सिनेमाने वातावरण निर्माण केलं होतं। यात प्रमुख भूमिका साकारणारे रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर एका रात्रीतून स्टार झाले। पावसाचा निबंध या त्यांच्या लघुपटासाठी त्यांना दिग्दर्शनाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। मंजुळे यांचा 2022 अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला झुंड हा सिनेमा प्रदर्शित झाला। सॉकर कोच विजय बारसे यांच्या जीवनातील खऱ्या खुऱ्या घटनांवर आधारित या सिनेमाने बऱ्यापैकी व्यवसाय केला। घर बंदूक बिर्याणी हा त्यांचा सिनेमा काही महिन्यांपूर्वी येऊन गेलाय। या सिनेमाचे सहनिर्माते आणि सहलेखक ते होते। याशिवाय त्यांनी यात राया या तरुण तडपदार पोलिसाची भूमिकाही साकारली। सिनेमाला मात्र म्हणावं तसं यश मिळालं नाही। त्यांची प्रस्तुती असलेला बाप लोक हा सिनेमा आता प्रदर्शित होतोय। 1952 ऑलिम्पिक पदक मिळवणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जीवनावरील सिनेमाचं ते सध्या दिग्दर्शन करत आहेत। शिवाय मटका किंग रतन खत्री यांच्यावर आधारित मटका किंग या हिंदी सिनेमाचेही ते दिग्दर्शक आहेत। मंजुळे यांनी लेखन दिग्दर्शनाव्यतिरिक्त अनेक सिनेमांमध्ये अभिनयही केलाय। यात त्यांच्याच फँड्री, सैराट सिनेमाचा समावेश आहेच। या व्यतिरिक्त हायवे, द सायलेन्स, नाळ, अनपॉज अशा काही प्रोजेक्ट्समध्येही त्यांनी काम केलंय। अमिताभ बच्चन, स्मिता पाटील, श्रीदेवी, नाना पाटेकर हे त्यांचे आवडते नटनटे आहेत। कविता या साहित्य प्रकारावर त्यांचं विशेष प्रेम आहे। उन्हाच्या कटाविरुद्ध हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे। या पुस्तकाला अनेक पुरस्कार लाभलेत। पोलीस दलातही त्यांनी काही काळ नोकरी केली। झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील वीर मराठवाडा या कुस्ती संघाचे ते मालक आहेत। नागराज यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत। यात फिल्मफेअर, राष्ट्रीय पुरस्कार अशा काही पुरस्कारांचा समावेश आहे। आठपाट या बॅनर अंतर्गत ते सिने निर्मिती करतात। काही काळ त्यांनी TV क्षेत्रातही नोकरी केली। कोण होणार करोडपती या शोचे ते सूत्रसंचालक होते।
सुनीता मंजुळे या त्यांच्या पत्नी होत्या. पुढे त्यांचा घटस्फोट झाला. भारत, भूषण आणि शेषराज हे त्यांचे भाऊही सिनी निर्मितीत कार्यरत आहेत. नागराज यांचे लघुपट आणि चित्रपट जगभरातल्या अनेक महोत्सवांमध्ये दाखवले गेले आहेत. मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत महत्वाचं नाव असलेल्या नागराज यांचा आज जन्मदिन. त्यानिमित्त त्यांना बायोस्कोप आर्ट्सकडून मनःपूर्वक शुभेच्छा. मित्रांनो, नागराज यांचा कोणता सिनेमा तुम्हाला आवडतो हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.